तर देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना आवरावा असं अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे. अजित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांवर मिटकर यांनी पलटवार केलाय. समाजात कवडीची किंमत नसणाऱ्या पडळकरांना आवरा असं मिटकरी म्हणालेत. मंगळसूत्र चोर हीच पडळकरांची ओळख असल्याची टीका अमोल मिटकर यांनी केलेली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी, आपल्याला आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो की तुमचा पालतू कुत्रा गोप्या हा अवकाशाच्या बाहेर भुंकलेला आहे, ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो स्वतः जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही, जो सख्या भावाचा होऊ शकला नाही, जो देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाह्यात गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावं, व्यसन घालावं, नाहीतर याचा उसळता वाळू याला व्यसन घालण्याची क्षमता अजितदादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. दादांविरुद्ध उभं राहिल्यानंतर बारामतीकरांनी याला याची लायकी दाखवून दिलेली आहे. मात्र राजरोसपणे तोंडसूक घेणाऱ्या गोप्याला तुम्ही आवर घालणार आहात की नाही, आणि जर तुम्ही आवर घालत नसाल तर आम्हाला आवरणं तुम्हालासुद्धा कठीण होईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. ही आमची सूचना आहे आणि हा आमचा इशारा आहे. गोप्यासारख्या रानडुकराला वेळीच आवर घाला.